आपल्या सर्वांसाठी एक अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट ज्याच्या नियमामध्ये केंद्र शासनाने बदल करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बघत असताना मध्ये स्किप करू नका, कारण की हा जो बदल आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि या बदलामुळे होणारे जे फायदे आहेत ते देखील आपण समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण की अगदी शेवटपर्यंत जर हा व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती मिळू शकेल. तर पहा मित्रांनो, केंद्र शासनाने जो बदल केला आहे तो बदल करण्या अगोदर एक सर्वात महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया, ती म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी या संदर्भातील जो कायदा आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात आली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर देखील केलं. लोकसभेने 1 ऑगस्ट रोजी विधेयक मंजूर केलं, त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी राज्यसभेने विधेयक मंजूर केले. ऑक्टोबर 2023 पासून शैक्षणिक संस्थांमध्ये नाव नोंदणी करणे, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे, मतदार याद्या संकलित करणे, आधार क्रमांक प्राप्त करणे, विवाह नोंदणी करणे आणि सरकारी नोकरी मिळवणे यासारख्या विविध महत्वाच्या सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेला एकमेव दस्तावेज म्हणून जन्म प्रमाणपत्र ओळखले जाते. मग मित्रांनो, हे जे जन्म प्रमाणपत्र आहे या जन्म प्रमाणपत्राच्या नियमांबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा बदल करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. मित्रांनो, आता लक्षात घ्या, कुटुंबातील नवीन सदस्याच्या आई वडिलांच्या धर्मासंबंधीची माहिती सांगणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत नवजात बालकाच्या आईची आणि वडिलांची धर्म आणि इतर माहिती स्वतंत्रपणे नोंदविण्यात येणार आहे. केंद्र सरकारने नवीन बदलांचा प्रस्ताव सर्व राज्यांना पाठवला आहे. मित्रांनो, आतापर्यंत या नियमानुसार मुलाच्या जन्माविषयीच्या माहिती अर्जात कुटुंबाच्या धर्माची माहिती ही नोंदविण्यात येत होती. यापूर्वीच्या लहान मुलाच्या जन्मासंबंधी नोंदणी अर्ज क्रमांक 1 मध्ये कुटुंबाच्या धर्माचा रकाना होता. आता मात्र नवीन नियमानुसार त्यासोबत अजून एक कॉलम जोडण्यात आला आहे. या कॉलम मध्ये लहान मुलाचे आई वडिलांशी संबंधित माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता जर मूल दत्तक कोणी घेत असेल तर मूल दत्तक घेण्यासाठी देखील पालकांचा धर्म वैयक्तिकरित्या नोंदवावा लागणार आहे. मित्रांनो, सरकार येत्या काळात या माहितीचा विविध सरकारी योजना विविध ओळखपत्रासाठी वापर करण्याची योजना आखत आहे. तुम्ही नोंदवलेल्या माहिती आधारे जन्म दाखल्याच्या फॉर्म क्रमांक 1 मधून मिळणाऱ्या डेटाबेस आधारे या सेवांसाठी त्याचा वापर होणार आहे. अनेक कागदपत्रांच्या अपडेटसाठी ही माहिती उपयोगी पडणार आहे. त्यासाठी मग तुम्हाला 10 वेळा दस्तावेजांची म्हणजे डॉक्युमेंटची फोटो कॉपी देण्याची गरज ही नसणार आहे. लहान मुलाच्या जन्माची ही माहिती डिजिटल सर्टिफिकेट सिंगल डॉक्युमेंट म्हणून जतन होईल आणि त्याला मान्यता देखील असेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो, जे जन्म प्रमाणपत्र आहे ते जन्म प्रमाणपत्रासंदर्भातील या नियमामध्ये एक अतिशय महत्वाचा बदल हा केंद्र शासनाने करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन अतिशय महत्वाची आहे आणि निश्चितच ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल. मी माझ्या पद्धतीने ज्याप्रमाणे मला ही इन्फॉर्मेशन समजली विविध न्यूजपेपरच्या माध्यमातून त्याप्रमाणे मी ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आशा आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल, नक्कीच युजफुल वाटली असेल, महत्वपूर्ण वाटली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा. धन्यवाद मित्रांनो.